नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर या आपल्या शाळेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्वांचं पुनः एकदा हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी वर्गाचा सामान्य विज्ञानचा 8वा पाठ, ज्याचं नाव आहे आपली अस्थिसंस्था व त्वचा, आपली अस्थिसंस्था व त्वचा या पाठाची माहिती आपण आज या तासिकेत अभ्यासणार आहोत। या ठिकाणी हा पाठ सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला काही सूचना देणार आहे, त्या सूचना तुम्ही ऐकायच्या आहेत। तर सर्वांना माझी एक विनंती आहे की आपल्या शाळेचं जे YouTube चॅनल आहे तुळजाभवानी स्कूल लातूर, या YouTube चॅनलला सर्वजणांनी सबस्क्राइब करा। यावर प्रसारित होणारे इयत्ता 1 ते 10वीचे सर्व विषयाचे सर्व व्हिडिओ दररोजच्या दररोज पाहत चला। या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला अभ्यास तुम्ही घरच्या घरी करत चला। तसंच या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा, तसंच आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जो नवीन पाठ आहे आपली अस्थिसंस्था व त्वचा, तर हा पाठ आपल्या मानवी शरीराच्या म्हणजे आपले जे हाड वगैरे आहेत किंवा त्वचा आहे या संदर्भातली माहिती आपल्याला पाठातून अभ्यासायची आहे। पाहूयात आपण आता या पाठात काय सांगितलेलं आहे। तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही पुस्तक काढायचे पेज नंबर 57 वर एक आकृती दाखवलेली आहे आणि या आकृतीचं निरीक्षण करून तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्या कोणत्या इंद्रिय संस्था तुम्हाला त्या आकृतीमध्ये दिसत आहेत। तर पहा, आपण मागच्या इयत्तेमध्ये शरीरातील काही इंद्रिय संस्था आणि त्यांची कार्य, तसेच शरीरातील त्यांची जी जागा आहे, जी ठिकाण आहे, हे आपण अभ्यासलेली आहे। त्या आधारे तुम्हाला या आकृतीचं निरीक्षण करायचंय आणि खाली दिलेला तक्ता तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचा आहे। इंद्रियाचे नाव हृदय, फुफ्फुस, आतडे आणि मेंदू। आता यांचं कार्य काय आहे हे लिहायचंय, तुम्हाला गेल्या इयत्तेत शिकवलेलं आहे ते लिहायचंय, आणि पोकळी काय आहे ती लिहायची आहे तिथं। तर पहा, शरीराच्या पोकळीमध्ये विविध इंद्रिय ही सुरक्षित असतात। आपलं जे शरीर आहे या शरीराच्या पोकळीमध्ये विविध इंद्रिय सुरक्षित असतात। आपल्या शरीराच्या आतील सर्व भागांचे संरक्षण करणारे मानवी सांगाडा हे एक संरक्षण कवच आहे। पहा, आपला हा जो पूर्ण शरीराचा जो सांगाडा आहे हा हाडाने बनलेला आहे आणि हा सांगाडा मानवी शरीराचं एक सुरक्षा कवचच आहे। या सांगाड्यामुळेच आपल्या शरीरात असलेले नाजूक अवयव किंवा हे जे सर्व शरीरातील भाग आहे यांचं संरक्षण या शरीराच्या सांगाड्यामुळेच, हाडाच्या सांगाड्यामुळेच होत असतं। तर पहा, आता तुम्हाला माहिती आहे की आपण कधी कधी सायकल वरून खेळत असताना पडतो किंवा क्रिकेट खेळत असताना किंवा इतर काही खेळ खेळत असताना आपण पडत असतो, त्यावेळेस काय होतं, तर त्यावेळेस आपल्या हाताचे किंवा पायाचे हाड मोडते। आता तुमच्यापैकी बरेच जणांचा हा अनुभव आलेला असेल, म्हणजे आपण अस्थिभंग असं त्याला म्हणतो। आपण काय झाला असं म्हणतो, अस्थिभंग असं म्हणतो। अस्थि म्हणजे काय, हाडे किंवा हाड। पहा, अस्थि म्हणजे हाड, लक्षात ठेवायचंय। मग पहा, अस्थिभंग झालेल्या व्यक्तीला किंवा तुम्हाला सुद्धा ज्यांचा ज्यांचा हात किंवा पाय मोडलेला असेल त्यांना अनुभव आलेला असेल की ज्या वेळेस आपला हात किंवा पाय मोडतो किंवा इतर शरीराचा अवयव मोडतो, अस्थिभंग होतो, त्यावेळेस त्या ठिकाणी असह्य वेदना आपल्या शरीराला होत असतात। तसंच त्या ठिकाणची जी तो म्हणजे शरीराचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपला अस्थिभंग झालेला आहे त्या ठिकाणी लगेच काय होते, सूजी येते। तर पहा, आता तुम्हाला इथे प्रश्न विचारलाय, तुमच्यापैकी तुमच्या एखाद्या मित्राला अपघात झाला व त्याच्या पायाचे हाड मोडले तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न विचारलेला आहे। त्याचं उत्तर तुम्ही म्हणजे मनात म्हणजे हे करायचं आहे तुमच्या, तुम्ही ठरवायचं आहे की आपण आपल्या मित्राचा पाय मोडल्यावर आपण त्याला काय करायचं आहे, तर लक्षात घेऊन हे करायचं। बघा, मग आता इथं सांगितलंय एखाद्या व्यक्तीचा जर अपघात झाला, दुर्दैवानं हात किंवा पाय किंवा इतर शरीराचा अवयव मोडला, तर जो अवयव मोडलेला आहे त्या ठिकाणच्या भागाची हालचाल होऊ द्यायची नाही। समजा पाय मोडला तर पायाची हालचाल होऊ द्यायची नाही, हात मोडला असेल तर हाताची हालचाल होऊ द्यायची नाही। तो काय करायचा आहे, स्थिर ठेवायचा आहे आणि तो एका जागी स्थिर ठेवायचा आहे व वैद्यकीय उपचारासाठी आपल्या जो कोणी मित्र असेल, मैत्रीण असेल किंवा इतर कोणी असतील त्यांना आपण दवाखान्यात लगेच घेऊन जायचं आहे।
दवाखान्यात गेल्यानंतर त्या ठिकाणची म्हणजे ज्या ठिकाणी तो हात फ्रॅक्चर झालेला आहे मोडलेला आहे त्या भागाला सूज आलेली आहे त्या भागाची क्ष किरण ज्याला आपण एक्सरे म्हणतो हे घेतात क्ष किरण प्रतिमेचा शोध रॉन्टजेन यांनी लावला क्ष किरण पहा ही आता आपण ह्याला आपल्या भाषेत काय म्हणतो तर एक्सरे त्या आपण आपल्या ह्याचा काय म्हणतो एक्सरे काढला एक्स रे इमेज आणि या एक्सरे इमेजचा शोध रॉन्टजेन एक्सरे इमेजचा शोध रॉन्टजेन या शास्त्रज्ञांनी लावलेला होता पहा आपण आता मोबाईलच्या कॅमेराद्वारे फोटो काढतो किंवा कॅमेराने साधा फोटो काढतो तर आपल्या शरीराच्या बाह्य अंगाचे फोटो निघतात परंतु एक्सरेच्या माध्यमातून आपल्या शरीरातील म्हणजे जे काही अवयव आहेत हाडे आहेत या सर्वांचे एक्सरेच्या द्वारे फोटो काढले जातात प्रतिमा काढल्या जातात आणि यामुळे आपल्याला काय समजतं की हाड हे जे आहे ते नेमके कुठं मोडलेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं आणि त्याची आपल्याला माहिती मिळते आणि त्याच पद्धतीने डॉक्टरांना त्या ठिकाणी उपचार करणं सोपं ठरतं आता समजा हाड इथं मोडलेला आहे आणि प्लास्टर जर इथं केलं तर चालेल का चालणार नाही ज्या ठिकाणी हाड मोडले त्या ठिकाणीच ती बँडेज किंवा ती पट्टी प्लास्टर बांधून डॉक्टरांना त्या ठिकाणी इलाज केला जातो आणि हे हाड मोडलेलं आपल्याला कशावरून समजतं वरून तर समजणार नाहीये त्याच्यासाठी एक्सरे किंवा क्ष किरण च्या माध्यमातून तिथली प्रतिमा घ्यावी लागेल आणि त्यानंतर ते उपचार करावे लागतील तर पाहता आता चला आपण आपली हाडे ओळखूया आता आपल्या शरीरात किती हाडे असतात आणि ते कुठे असतात हे आपल्याला पाहायचंय पहा आपल्याला आता तुमच्या पाठीवर तसेच तुमच्या मित्राच्या पाठीवर मध्यभागी हात फिरवा आता ही माझी पाठ आहे मी या पाठीवर काय करतो इथं मध्यभागी हात फिरवत आहे तुम्ही तुमच्या पाठीवर किंवा मित्राच्या मैत्रिणीच्या पाठीवर हात फिरवा आणि काय लागते ते पहा तर तसेच तुमची जी छाती आहे या छातीवर हात ठेवा आणि थोडं दाब द्या तर इथं काय आपल्याला थोडा तलत भाग लागतो पोटावर दाब दिल्यावर पोट मध्ये जातं परंतु छातीवर जर दाब दिला तर छाती आपली मध्ये जात नाही तिथं टणक भाग आपल्याला लागतो तर या कठीण भागास काय म्हटलं जातं तर तसेच कठीण उंचवटे जाणवतात का त्यांना आपण काय म्हणतो पाठ व छाती यातील हाडांच्या आकारामध्ये काय फरक जाणवतो तसेच पाठ आणि छाती यांचे जे आकार आहेत यांच्या आकारामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो हे तुम्हाला लक्ष करून आपल्या शरीराच्या ह्याला म्हणजे स्पर्श करून ते ठरवायचं आहे तर पाहता हाडांचे प्रकार आपल्या शरीरामध्ये हाडाचे आकारानुसार चार प्रकार पडतात हाडाचे प्रकार किती आहे चार पहा मी आता इथं लिहितोय हाडाचे चार प्रकार आहेत हाडाचे चार प्रकार आहेत किंवा चार प्रकार पडतात पहिला प्रकार आहे हाडाचा चपटी हाडे दुसरा आहे लहान हाडे तिसरा आहे अनियमित हाडे आणि चौथा आहे लांब हाडे तर हे चार प्रकार आपल्या हाडाचे आहेत तर पहा आता पुढे आपण पाहणार आहोत आपल्या शरीरातील हाडांचे चार प्रकार आहेत पहिला प्रकार आहे चपटी हाडे लहान हाडे अनियमित हाडे आणि लांब हाडे हे असे चार प्रकार आपल्या हाडांचे आहेत आता मानवी अस्थिसंस्था म्हणजे काय आपण पुढचं उपघटक इथं अभ्यासणार आहोत पहा मानवी अस्थिसंस्था म्हणजे काय तर पहा आता मानवाच्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार हा एक समान असतो का तर नसतो आपल्या प्रत्येकाच्या शरीरातील हाड कशी आहेत एक समान आकाराचे आहेत का तर नाहीयेत तर प्रत्येक हाड हे वेगळे आहे आणि या सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो शरीराचा जो सांगाडा आहे तो हा सर्व हाडांना मिळून तयार होतो आणि या सांगाड्यामुळे आपल्या शरीराला काय होतो व्यवस्थितपणेचा आकार प्राप्त होत असतो शरीरातील सर्व हाडे व ऊर्जा एकत्रित मिळून अस्थिसंस्थेची रचना होते शरीरातील सर्व हाडे आणि ऊर्जा ह्या एकत्रित मिळून
असली संस्थेची रचना होते. हाडांची रचना कठीण असते, हाडे लवचिक नसतात. हाडांची रचना मुख्यत्वे दोन घटकांची बनलेली असते. आता जी हाडा आहेत आपल्या शरीरात या हाडांची रचना कशी असते, फार कठीण असते. लवचिक असतात का नसतात? समजा जर लवचिक हाड असते तर आपण उभारू शकलो नसतो किंवा चालू शकलो नसतो. मग आता या हाडांची जी रचना आहे मुख्यत्वे दोन घटकांनी बनलेली आहे. अस्थिपेशी या जैविक असतात तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज क्षार यासारख्या अजैविक पदार्थांपासून हाड तयार होते. कॅल्शियम मुळे हाडांना मजबूतपणा येतो. पहा, ज्या अस्थिपेशी आहेत, अस्थिपेशी ज्या आहेत या जैविक घटकात मोडतात, तर हाडे ही जी कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज क्षार यापासून हाडे तयार होतात. अजैविक घटकांपासून हाडे तयार होतात. कॅल्शियम आपल्या शरीरात व्यवस्थित प्रमाणात गेलं तर आपल्या शरीरातील हाडांना मजबूतपणा प्राप्त होतो, हे ध्यानात ठेवायचं. म्हणजे कॅल्शियम हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अन्न घटक आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पहा, मग आता मानवी अस्थिसंस्था म्हणजे काय, तर शरीराला आकार देणाऱ्या, शरीराला आकार देणाऱ्या, आकार देऊन आधार देण्याच्या, तसेच शरीराच्या आतील इंद्रियाचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था असे म्हणतात. अस्थिसंस्था म्हणजे काय, शरीराला व्यवस्थित आकार देणाऱ्या, तसेच शरीरातील नाजूक भागांचे रक्षण करणाऱ्या व शरीराला आधार देणाऱ्या हाडांच्या या ही जी संस्था आहे या संस्थेला अस्थिसंस्था असं म्हटलं जातं. तर पुढे पाहणार आहोत आपण आता चित्रातील हे जे प्राणी आहेत तुमच्या दुसऱ्या पानावर, तर ते तुम्ही प्राणी ओळखू शकाल का, त्यांच्या हाडांची रचना कशी आहे, हे सांगाडे दाखवलेले आहेत आणि त्यांची रचना तुम्ही आता लक्षात घ्यायची आहे आणि ते कोणते आहेत ते ओळखायचे आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये मी इतकंच तुम्हाला हाच इथपर्यंतचे उपघटक शिकवणार आहे. राहिलेला पाठ आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तर सर्वांना माझी पुनश्च एकदा विनंती आहे, या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण घरी राहा, सुरक्षित राहा. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.